हा वीडियो आवडल्यास लाइक करा, शेयर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष श्री शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी जहरी टीका केली आहे, त्यामुळे महाराष्ट्र पेटून उठला आहे। रोज वेगवेगळे आंदोलन होत आहेत, लोकहितकडे ही अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया पोहोचल्या आहेत, त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूया आपल्या लोकहित चॅनलवर। नमस्कार, मी संतोष नामदेव सुरोशी, युवा सेना ठाणे जिल्हा समन्वयक। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे महाराष्ट्राचे जाणते राजा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलं, त्याचं आम्ही जरी त्या राष्ट्रवादी पक्षाचे नसलो तरी पण एक आदर्शता म्हणून आम्ही त्यांच्या या बेताल वक्तव्याचा निषेध करतोय। कदाचित पडळकर आणि भाजपाची जी काही मंडळी आहे आपण बघितली असेल तर नैराश्यपोटी, म्हणजे महाराष्ट्रात त्यांचं सत्ता स्थापनेचं जे स्वप्न होतं ते भंगलं म्हणून हे असं बेताल वक्तव्य करत आहेत। त्या वक्तव्याचं आज महाराष्ट्रभर नवे नवे तर संपूर्ण भारतभर आज त्या वक्तव्याचा निषेध चालू आहे। मी भाजपाच्या जे काही वरिष्ठ पदाधिकारी असतील आणि माजी मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस त्यांना विनंती करतो की त्यांनी या अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पडळकरांची हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर त्यांच्या पक्षातून कायदेशीर कारवाई करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाजपचे जे गोपीनाथ पडाळकर जे आपले अध्यक्ष आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांविषयी जे अपशब्द काढले त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल? आज जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल आक्रमकरीतीने आमचे सर्व कार्यकर्ते त्याचा निषेध करत आहेत, त्याचप्रमाणे ठाणे ग्रामीणच्या वतीने देखील आजचा कार्यक्रम लावून त्यांचा जाहीरात निषेध केलेला आहे। आणि त्याचबरोबर एक सूर्यावर जसा थुंकल्यानंतर तसं थुंका आपल्या अंगावर जोडतो, ज्याची लायकी नसताना ज्याची डिपॉझिट जप्त झालेली अशा माणसाने एवढ्या मोठ्या देशाला मार्गदर्शक असलेले देशाचं नेतृत्व करणारे या महाराष्ट्राचे भावी विधाते असलेले आणि त्याचबरोबर लोकांचं दुःख ते माझं दुःख समजून धावून जाणारे, मग त्या भूकंपाचा प्रश्न असेल, आता तुम्ही चक्रीवादळाचा प्रश्न असेल, अतिवृष्टीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या दुष्काळाचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नामध्ये ज्या ज्या वेळेला संकट आलं त्या त्या वेळेला पहिला मा देशातला धावून जाणारा नेता एकमेव शरद पवार आहे। आणि मग अशा एका महान नेत्याच्याबद्दल अशा एका सामान्य माणसाने, हा ठीक आहे तो पडला मग त्याला कोणी आमदार केला असेल, डिपॉझिट ज्याची जप्त झालेली आहे अशा माणसाला भाजपने आमदार केला आणि कुत्र्यासारखा भुकायला लावलेले, त्याची उपमा म्हणजे कुत्र्याची उपमा द्यायला लागेल। रस्त्यावर जसा कुत्रा भुकतो तशामध्ये भुकण्याचं त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून आम्ही त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीररित्या निषेध केलेला आहे, त्यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही त्याला फिरून देणं देखील मुश्किल करू महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात। अशा प्रकारचं आपण घोषणा कार्यक्रमात केली, आज मी जाहीररित्या त्याला आवाहन करतो तर माफी मागा, नाहीतर मग जनतेच्या समोर याची हिंमत असेल तर जनतेच्या